आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा ह्याच्यात सुटकच शकणार ना शिल्लकान. वा वा वा, अगदी हेच असंच पाहिजे होतं मला. नाही तर तुमका हवे तर सगळं करीत, पण ह्या कामासाठी लागणारे सगळे पैसे पाठवून द्या. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मी देईन. ठीक आहे, बरं चला आता ठेवते फोन. अब आया ऊट पहाड़ के नीचे चिर लगा ना. ही गिरीजा कुठे गेली? सिस्टर, गिरीजाला पाहिलं का तुम्ही? माहित नाही, आता त्या इथेच होत्या. हा बरं, ठीक आहे, मी बघतो. ही टवळी ना गेली तोंड काळं करून. माझ्याशी बोलताय तुम्ही? हो. हो, हे काय बोलण्याची पद्धत झाली का? म्हणजे आता काय आम्ही बोलायचं पण नाही का? कोण तुम्ही? त्या बयेनं ज्या मुलाला उडवलं ना त्याचे आम्ही मामा मामी आहोत. मामा मामी फक्त नावाला आहोत, आमच्या पोरासारखा आहे तो, पोरासारखा. हे बघा, ओरडू नका, ओरडून काही होणार नाहीये. अजून तर काही करतच नाही होत आम्ही. जर आमच्या मुलाला काही झालं ना तर सोडणार नाही आम्ही, गप्प बसणार नाही. पोलिसात देऊ त्या पोरीला. हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मला मान्य आहे गिरीजाच्या गाडीचा धक्का लागल्यामुळे तुमच्या मुलाला लागलंय, पण चूक तुमच्या मुलाची पण आहे. अहो, तू रॉंग साइड ने येत होता ऍक्च्युअली. ए ऍक्च्युअली वाल्या, माझ्या पोराची काय चूक काढतो रे? हा, तिला डोळे नव्हते का? तिला नाही का आवडत आली गाडी? हो, आता गाडी स्पीड मध्ये असेल कशी आवरेल ती? अरे पण एवढ्या स्पीडला गाडी चालवायची कशाला? त्या पोरीची चूक आहे. आणि तू माझ्या पोराची काय चूक काढतो रे? एवढी मोठी सायकल दिसली नाही तिला? अहो, पण तुमचा मुलगा अचानक सायकल घेऊन मध्ये आला असेल तर कसं दिसेल? अचानक यायला ते काय विमान आहे का? त्या मुलीने ना मुद्दामच उडवलंय माझ्या मुलाला. आमच्या सारख्या गरीबाची काही किंमतच नाही, त्याच्या जीवाची काही पर्वाच नाहीये यांना. हे बघा, मुद्दाम वगैरे काही केलेलं नाही. मुद्दाम जर तिने केलं असतं ना तर तुमच्या मुलाच्या काळजीने इथे बसली नसती ती. आता लोकांनी बघितलंय म्हटल्यावर थांबावंच लागलं असेल तिला, नाही तर गेली असती पळून. बघा, रडू नका, रडू नका तुम्ही, रडू नका प्लीज. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, गिरीजा नर्स आहे, तिला माणसाच्या जीवाची किंमत आहे. आणि काळजी नका करू, तुमच्या मुलाला काही नाही होणार, तो होईल बरा. पाहिलाच पाहिजे, नाही तर त्या पोरीचं काही खरं नाही. होईल, होईल तो बरा, मी बोलतोय ना. बरं, गिरीजा कुठे गेली ते पाहिलं का तुम्ही? गेली इकडे कुठेतरी रडत. गेली असेल गिरीजा? गिरीजा, अरे गिरीजा, अगं काय विक्रम? अगं काय का रडतेस तू? विक्रांत, तो मुलगा. गिरीजा, त्या मुलाला काही होणार नाही. त्याचे मामा मामी आले. हो, मला माहिती आहे, मी भेटलो त्यांना. विक्रांत, विक्रांत, ते म्हणाले त्या मुलाला काही झालं तर ते मला सोडणार नाही. गिरीजा, असं काही होणार नाही, ते तुझं काही नाही करू शकत. विक्रांत, मुलाला काही झालं ना? गिरीजा, तू पॅनिक होतेस उगाच. पॅनिक नको, त्या मुलाला काही होणार नाही. नाही विक्रांत, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे, खूप मोठी चूक घडली आहे विक्रांत. गिरीजा, तुझ्या हातून कुठलीही चूक घडलेली नाहीये, तो एक ऍक्सिडेंट होता. हो, पण त्या मुलाचा जीव तर धोक्यात आहे ना. माझं ऐकशील, ऐकशील माझं?
हे बघ, माझी खात्री आहे त्या मुलाला काही होणार नाही. मग माझ्या मनात का असे वाईट विचार येत आहेत? कारण तू खूप विचार करतेस गिरीजा, घाबरलीयस म्हणून विचार येत आहेत डोक्यात. हे बघ, एवढं काही झालेलं नाही, प्लीज शांत हो. विक्रांत, खरं सांगू, आजपर्यंत खूप क्रिटिकल पेशंट बघितले, त्यांच्या रिलेटिव्हशी बोलले, त्यांना धीरही दिलाय, पण या मुलाच्या रिलेटिव्ह समोर जायची हिंमतच होत नाही रे. विक्रांत, खूप खचून गेल्यासारखं वाटतंय, भीती वाटतेय विक्रांत, खूप, मला खूप भीती वाटतेय, भीती वाटतेय विक्रांत. गिरीजा, शांत हो ना, शांत हो. हे बघ, त्या मुलाला काही होणार नाही, घाबरू नकोस, मी आहे ना. खरंच ठीक होईल? हो गिरीजा, खरंच तो ठीक होईल आणि सुखरूप घरी जाईल. म्हणतोय तसंच होऊ दे विक्रांत. असंच होणार आहे, घाबरू नकोस, मी आहे ना. देव ना, मी माझीच परीक्षा का बघतो काय माहित? कारण देवाला पण माहितीये गिरीजा, अशा परीक्षेमध्ये तूच पास होऊ शकतेस, घाबरू नकोस. गिरीजा, गिरीजा, हे का घाबरतेस तू? मी आहे ना. स्माइल करत चल, ते दे माझ्याकडे, दे चल, काही नाही म्हणून चल. कितपत क्रिटिकल आहे मेजर? असं काही झालेलं नाहीये, फक्त एकदा शुद्धीवर यायला हवं. किती तो शुद्धीवर आला ना की माझं टेन्शन कमी होईल. आलेच. विक्रांत, मला नाही, आपल्याला घरी जायला हवं. का? का काय? लग्नाची बोलणी करायला काका काकू घरी येणार होते ना. अजूनही घरीच आहेत ते. अरे मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? अग खर तर आम्ही काहीच नाही कळवलंय. अरे गौरव, मग कळवायचं ना. कसं कळवणार ताई, इथे नेमकं काय झालं हे आम्हालाच माहिती नव्हतं. खरच काही झालं तरी तो मुलगा लवकर बरा व्हायला हवाच, नाहीतर ताई. सावकाश. आई, आई, वहिनी, ताई आली. हाय, हळूहळू. सावकाश. बाय. काय गो बाय, कशी आहेस? अगो किती लागलाय, बरी आहेस का तू? आई बरी आहे मी. अजून कुठे लागलाय? आई मी ठीक आहे. नक्की ना? आई बरी आहे आता गिरीजा. देवा, काय घे गो, पाणी घे. ताई, तो मुलगा कसा आहे? ओके ना? आहे बरा, पण काय शुद्धीवर आला नाही अजून. आई तुम्ही काळजी नका करू, येईल तो शुद्धीवर. रवळणा था, त्या पोराला लवकरात लवकर बरा कर रे बाबा. आई हे बघ, उगाच घाबरू नकोस, रवळनाथ आपल्या पाठीशी, तो मुलगा लवकर बरा होईल. आई तो मुलगा लवकरात लवकर बरा होईल, हा काळजी नका करू, मी निघतो आता, उद्या येतो.
झोप काढ नीट, जास्त विचार नको करू. येतो. नीट जा. हो येतो. विक्रांत एकदम बरोबर बोलला, जास्त विचार नको करू तू, जा जाऊन आराम कर, घर घेऊन जाणे या हळू. सावकाश हिला गाडी चालवताच येत नसणार, त्याशिवाय ठोकलं का आपल्या पोराला? हिला ना अजिबात सोडायचं नाही आपण, हिला ना पोलिसातच देऊ. माझ्या सोन्यासारख्या मुलावर अशी वेळ आली हो. माझ्या पोराला जर काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. माझा तळतळाट लागेल ग, माझे शाप लागतील तुला. सख्खे आई बाप नसलं म्हणून काय झालं, अगदी पोटच्या पोरासारखा येतो आम्हाला. देवा कृपा करून त्या मुलाला काहीही होऊ देऊ नकोस, त्याला लवकरात लवकर बरं कर. झोपली नाही अजून? नाही, झोप नव्हती येत म्हणून येऊन बसले. थकलायस? थकलोय जरा. इतका उशीर का झाला तुला? आय मीन ऑल फाईन का? हा ठीक आहे सगळं, हॉस्पिटल मध्येच होतो गिरीजा सोबत. अरे येस काका टोल्ड, हाऊ इज शी? आहे बरी आहे. आणि तो मुलगा? त्याच टेन्शन आहे, शुद्धीवर आला नाही अजून. नको स्ट्रेस करूस. थँक यू. तू काय म्हणालास तिचं नाव? गिरीजा. गिरीजा राईट. स्ट्रेस मध्ये असेल ना खूप? स्ट्रेस मध्ये आहे, ठीक आहे सावरेल ती स्वतःला, शी स्ट्रॉंग आहे ती. बरं बस तुम्ही जेवायला वाढते. नाही जेवायला नको. काय नको काय? भूक नाही आहे मला. मोठं खाऊन घे ना. नाही नाही खरंच नको, आणि तसं मी उशिरा खात नाही. मग कॉफी? हा बरं वाटेल. काव्या थँक्यू, पण मूड नाही आहे माझा, सॉरी. ठीक आहे फ्रेश हो आणि आराम कर. गेट युअर आईज, खरंच झोपेची गरज आहे तुला आता. जातो. विक्रांत डोंट वरी, होईल सगळं ठीक. गुड नाईट. गुड नाईट. कांतो
या टवळीने जीव घेतला आपल्या पोराचा, तिच्यामुळे आपल्याला सोडून गेलाय तो. हिला मी अशी सोडणार नाही. काय मिळालं का तुला त्याचा जीव घेऊन? माझा सोन्यासारखा प्रकाश गेला मला सोडून. त्याला किती वेदना झाल्या असतील. माझा तुला तळतळत तळतळत लागेल, वाटळ वाटळ होईल तुझं, काही काही चांगलं होणार. शांत शांत, रडून आपला पोरगा काय परत येणार आहे का आता? सिस्टर, तो मुलगा, हो, त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इंटरनल ब्लीडिंग झालं, त्यामुळे तो वाचू शकला नाही. पोलीस त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. सोडणार नाही मी तुला अशी, बघून घे तुझ्याकडे, तिच्यामुळे आपला प्रकाश गेलाय, अशी सोडणार नाही मी तुला. तुला तर मी पोलिसातच देईन. गरिबांच्या जीवाची किंमत नाहीये हिला, पण आपण हिच्यावर केसच करूयात. सोडायचंच नाही हिला, पोलिसातच देऊ. प्लीज प्लीज सोडा तिला. नाही सोडणार मी तिला, माझा मुलगा गेला हिच्यामुळे. हे बघा, तो ऍक्सिडेंट होता. उगाच तुम्ही काही बोलू नका. तुला बोलायला काय जात आहे ग? माझा मुलगा गेलाय. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा, हे हॉस्पिटल आहे, जा शांत बसा. बस 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 बस. गिरिजा, माझा एक, तू इथे थांबू नकोस, तू आधी घरी जा. गिरिजा गिरिजा ग, भानावर ये. चल चल आपण घरी जाऊ. चल तिच्या फोन का नाही उचलत आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणतोस खरा, पण तुझी मॉर्निंग काय गुड वाटत नाही. हा जरा अस्वस्थ वाटत. काय झालं? आर यू ओके? हा हा, आय एम फाईन. अगं हेच गिरीजाचं टेन्शन. तिचं काय? ती बरी आहे का? हा बरी आहे ती, कोण उचलत नाहीये. अच्छा, कोणत्या तरी कामात असेल रे. नाही, ती म्हणाली होती की सकाळी लवकर हॉस्पिटलला जाणार आहे, म्हणून मी फोन करत होतो, पण काय रिप्लायच देत नाहीये. आय थिंक ती त्या ऍक्सिडेंट झालेल्या मुलासोबत असेल, ट्रीटमेंट वगैरे सुरू असेल त्यांची. करेल ती फोन, डोंट वरी. हा मला तेच वाटतंय. हॉस्पिटलला जाऊनच बघतो मी. बेस्ट, खरंच बेस्ट आहे. हा म्हणजे तू इकडे काळजी करत बसण्यापेक्षा तिच्या सोबत राहशील, तिलाही बरं वाटेल. बरोबर आहे तुझं, निघतो. ए काय काय, कॉफी घेऊन जा, नाही तर सगळ्या गडबडीत ते राहील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. बरं, काका कुठे आहेत? काका ते केव्हाच गेले निघून. अगं मावशी, काय आई ग, सो सॉरी सो सॉरी. काव्या, तुम्हाला एवढं सांगितलंस पण मी त्यांना सांगायची विसरूनच गेले, सॉरी. काय काय झालं? अरे काही नाही, काव्याला ऍडमिशनचा फॉर्म भरायचा होता. हा आणि मी काकांसोबत जाणार होते. एक्झॅक्टली, हे तिने मला कालच सांगितलं होतं, पण घाई गडबडीत मी त्यांना सांगायचे विसरले ग, सॉरी काव्या. इट्स ओके. एवढंच ना, मी सोडतो तुला. अरे नाही, तुला उशीर होईल. अगं नाही, एवढा काही उशीर होत नाही मला, चल. नाही अगं, खरं तर तुला ड्रॉप एवढं काही नाही. इनफॅक्ट विक्रांत, मी काय म्हणते, तू तिला ऍडमिशन फॉर्म भरायला मदत सुद्धा कर. आई ते गिरिजा तिकडे. हो कल्पना आहे मला, पण गिरिजा तसही कामातच असणार आहे ना, तुला बाहेर थांबावं लागेल. मग त्याच्यापेक्षा तू हिला मदत कर ना. ऐक ना मावशी, खरंच त्याची गरज नाहीये, मी करेन मॅनेज. अगं त्यात काय एवढं, विक्रांत करेल तेवढं नक्की. काय विक्रांत? मावशी एक एक काम करा, मला कसं जायचंय ते सांगा. आय मॅनेज रिअली. हे बघ काव्या, मी तुला जाताना ड्रॉप करतो, चल माझ्यासोबत. हां.
आर यू शुअर? अगं हो, चल. विक्रांत, मी त्रास नाही ना देते. काही काय त्रास काय यात? अरे बिकॉज आय नो तुला जायचंय आणि त्यात मध्येच माझं काम आलं. खर तर काका असते तर सगळं सॉर्ट झालं असतं, पण आता आय एम सॉरी. झालं, निघूया. चल शेमडे. ए यार, आली ब्रेकिंग न्यूज आली. हॅलो, हा द्या पटकन, काय ती ब्रेकिंग न्यूज देऊन टाका. ते बघा, तुमका ना सगळ्या गोष्टीची खूप घाई असता, फिरलं का ना? असणारच. त्या गिरीजा बद्दलची बातमी ऐकायला ना माझे कान कायमच अतुर असतात. होय ना, ऐका, तुमचं काम मी एकदम चोख केलेलं असेलं का ना? म्हणजे? म्हणजे ओ तो पोरगो तिरडीवरून गेलो पण. अहो काय सांगताय काय? हो आता त्या गिरिजात ना पोलिसांच्या तावडीतून कोणच सोडवू शकणार नाही, शिरला का ना? वा वा वा, कमाल, एक नंबर गुड न्यूज दिली तुम्ही.